राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत कार्यकर्ते समजले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे चिरंजीव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे व नातू जयदीप साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने ही भेट काका साठे यांना मोठा धक्का मानला जात आहे. मोहोळचे आमदार यशवंत माने यांची ही भेट घडवून आणली. यावेळी काका साठे यांचे कट्टर समर्थक हरिदास घाडगे उपस्थित होते. सोलापूर हा एकमेव जिल्हा असेल की इथला शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष हे शरद पवार यांच्या गटाचे आहेत. जिल्ह्यातील तीनही राष्ट्रवादीचे आमदार तसेच जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अनेक माजी आमदार असे अनेक नेते अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. काका साठे मात्र शरद पवार यांच्या सोबत खंबीर असल्याचे दिसून आले आहे. परंतु आता आपल्या घरातूनच काका साठे यांना धक्का बसलाय. मुलगा व नातू यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.